या परिस्थितीचा विचार करता ऑलरेडी अंदाज घेऊनच आम्ही सकाळपासून संपूर्ण शहरामध्ये बंदोबस्त तैनात केलेला होता आणि जो अतिरिक्त बंदोबस्त आमच्याकडे होता तो बंदोबस्त देखील शहरामध्ये मागवण्यात आला। त्याचबरोबर अतिरिक्त SRPF एक कंपनी देखील मागवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे माझ्या इतर पोलीस स्टेशनमधील सुद्धा काही रिझर्व स्टाफ ठेवलेला होता तो देखील कोल्हापुरात बोलवण्यात आलेला आहे। आणि सर्व अधिकारी व अंमलदार हे महत्त्वाचे पॉइंट्स संपूर्ण शहर संपूर्ण बाय फूट आम्ही कवर करून जो जमाव होता त्याला पांगवलेला आहे। त्यामध्ये जे नुकसान झालेला आहे त्याचे पंचनामे असतील, पुढील कायदेशीर कारवाई आहे आणि ज्या लोकांनी ही हुल्लडबाजी केलेली आहे आणि दगडफेक केलेली आहे त्यांना आता शोधणे आणि त्यांना ताब्यात घेणे आणि पुढील कायदेशीर कारवाई करणे ही प्रक्रिया आम्ही सुरू करतोय। त्याचबरोबर ही प्रक्रिया सुरू असताना समांतररित्या शहरामध्ये देखील शांतता जी आता प्रस्थापित झालेली आहे ती परत बिघडू नये, परत याचं रूपांतर परत कुठेतरी जमाव जमण्यामध्ये होऊ नये याची देखील आम्ही दक्षता घेतोय। संपूर्ण कोल्हापूर शहर असेल त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये इतर सर्व आमचे पोलीस स्टेशन असेल सर्व जिल्ह्यामध्ये देखील या सूचना दिलेल्या आहेत। सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। माझे सर्व अधिकारी असतील, सर्व प्रशासनाचे अधिकारी असतील, जिल्हा प्रशासनाचे, ते स्वतः शहरामध्ये उपस्थित आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि परिस्थिती ही चिघळणार नाही किंवा जी आता शांतता प्रस्थापित झालेली आहे ती कायम राहील। नागरिकांनी भयमुक्त राहावं, सर्व प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही स्वतः उपस्थित आहोत।